नाशिक विभागाचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांची नियुक्ती कॅटकडून रद्द करण्यात आली असून त्यांना नाशिकमध्येच नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृह विभागाने 31 जानेवारीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांची बदली पुणे येथील मोटर परिवहन विभागात केली. त्यांच्या जागी दत्तात्रय कराडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बदली विरोधात डॉक्टर पाटील यांनी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात याचिका दाखल केली. या याचिकेचा निकाल लागला असून डॉक्टर बी जी शेखर पाटील यांना पुन्हा नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी देण्याचे आदेश दिलेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात डॉक्टर शेखर पाटील यांचीही बदली करण्यात आली. डॉक्टर शेखर पाटील यांनी या बदली विरोधात कॅटकडे याचिका दाखल केली होती. 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी तसेच सेवानिवृत्तीस 3 महिने शिल्लक असताना बदली केली अशी याचिका डॉक्टर शेखर पाटील यांनी केली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात कॅटमध्ये सुनावणी झाली. न्यायमूर्ती एम जी सेवलीकर आणि सदस्य राजेंद्र कश्यप यांच्या पीठाने आदेश दिलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.